श्री क्षेत्र आगळगाव इथे मंदिर परिसर दर रविवारी भाविकांच्या गर्दीने फुलून जातो. नगरच्या पंचक्रोशीतून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. आगळगावचं भैरवनाथ देवस्थान भाविकांची अपार श्रद्धा असलेलं एक जागृत देवस्थान आहे. प्रत्येक रविवारी इथे भंडाऱ्याच्या कार्यक्रमानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असते. सुरुवातीला गावातील तरुणांच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने या पुरातन मंदिराची स्वच्छता करण्यात आली. एका छोट्या मंडळाकडून इथे मंदिराची तसेच सुशोभीकरणाची कामं सुरू झाली आहे आणि आता इथे जणू यात्राच भरते. आमटी भाकरीचा प्रसाद भाविक आनंदाने ग्रहण करतात. अन्नदात्याच्या हस्ते श्रीची आरती केली जाते. ढोल ताशांच्या गजरात आरती करताना भाविक अगदी तल्लीन होतात. शंखनाद आणि डमरू सुद्धा वाजवलं जातं. अन्नदात्याच्या तसेच भाविकांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. परदेशी अन्नदाते सुद्धा इथे अन्नदान करतात असं विश्वस्त गोरखनाथ जाधव यांनी सांगितलंय. मी गोरक्षनाथ सोनाबापू जाधव भैरवनाथ देवस्थानचे विश्वस्त असून गेली नगर तालुक्यामध्ये आगळगाव या ठिकाणी भैरवनाथ देवस्थान आगळगाव हे जे पुरातन मंदिर असून या ठिकाणी सुरुवातीला उद्या कोणी येत बी नव्हतं. लोक भाविक जे आहेत ते कमी येतात. पहिले सोय भक्तांची सोय या ठिकाणी होत नव्हती. तर नंतर या ठिकाणी गावातील तरुण वर्ग एकत्र येऊन त्यांनी या ठिकाणी स्वतःची भाकरी बांधून या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी येत होतात पहिले आणि नंतर त्यांनी या ठिकाणी येऊन परिश्रम चालू केले. जे काय आपले दगड त्या ठिकाणी वेगवेगळे वटा बांधणे किंवा साफसफाई आसपासची मंदिराच्या त्यांनी या ठिकाणी सर्वांनी चालू केली. नंतर पुढे गावकऱ्यांची साथ भेटल्यानंतर तरुण वर्ग आणखीन जास्त जोमाने या ठिकाणी कामाला चालू झाले. नंतर
2000 पासून आपण हे कार्यक्रम चालू होता. पुढे नंतर 2003 मध्ये गावातील तरुण वर्गांनी या ग्रामस्थांनी सगळ्यांनी येऊन या ठिकाणी भाविकांची कशी सोय होईल त्या दृष्टीने या ठिकाणी अन्नदान चालू करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन 2003 मध्ये अन्नदान चालू केले. त्यावेळेस जे बाहेरून जे भक्त येत होतात नगर औरंगाबाद पुणे तर त्या या ठिकाणी त्यांची सोय होत नव्हती. म्हणून या ठिकाणी आपण बाजरी आमटी भाकरी कांदा लिंबू हा उपक्रम चालू केला. त्यावेळी सुरुवातीला या ठिकाणी एक अन्नदाता आपण अन्नदान चालू केल्यानंतर एका भक्ताला 3500 रुपये आपलं 750 रुपये खर्च येत होता. त्यावेळेस भाविक 150 ते 200 भाविक जेवण करत होता त्यावेळेस. प्रतिनिधी शशिकांत लाटे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.